नमस्कार, मी संदीप मधुकर कापडी, मुक्काम पोस्ट वनसगाव तालुका निपाळ। माझ्याकडे 8 एकर द्राक्ष बाग आहे। तर 8 एकरापैकी माझा 1.5 एकर द्राक्ष बाग लॉकडाऊन नंतर शिल्लक होता। तो प्लॉट मी सुरू केलेला होता, त्यामध्ये 60 क्विंटल माल व्यापाऱ्याने खुडून दिला। पण 22 मार्चला आपलं जे लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर माझा 280 क्विंटल द्राक्ष शिल्लक होता। तर मग अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे आता या मालाचं काय करायचं हा प्रश्न समोर पडला। तर मग मी ठरवलं की मनुके बनवायचे, आणि आज मी 280 क्विंटलपासून 45 क्विंटल मनुका तयार केला, आणि तो नाशिक जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर जळगावपर्यंत हातविक्रीने स्वतः विक्री करतो आहे। लॉकडाऊन झाल्यानंतर द्राक्षाचं बरंचसं नुकसान झालं। नुकसान जे झालं आहे ते पूर्ण भरून निघाल असं तर वाटत नाही, पण जे काय मी खर्च केलेला आहे द्राक्षाला तो तरी यातून निघेल या अपेक्षेपोटी आज 100 रुपये किलो नी मी माझ्या मनुक्याची विक्री करतो आहे, आणि शेतकरी ते ग्राहक विक्री करतो आहे। आत्तापर्यंत किती माल विकला? आत्तापर्यंत मी साधारण 30 क्विंटल मनुका विकला। अजून माझ्याकडे 10 ते 12 क्विंटल माल शिल्लक। सर, घरच्यांची काय प्रतिक्रिया या बताओ? घरच्यांची प्रतिक्रिया कसं आहे सर, आता जे होणारं उत्पन्न होतं त्यापेक्षा निम्मे का होईना पैसे आपल्याला मिळत आहे। एक समाधान आहे की लॉकडाऊन नंतर जे सगळं काही वातावरण असं खराब झालं होतं, कमीत कमी आज जो खर्च केला आहे द्राक्षाला तो तरी यातून भरून निघेल असं एक अंदाज वाटतोय आज। ओके, धन्यवाद।